विठ्ठल विठ्ठल विठ्ठलाचा गजर अख्ख्या देहू नगरीला व्यापून टाकलेला बघायला मिळतो आहे. आषाढ महिना लागला कीच वारकऱ्यांना वारीचे वेध लागतात. संत ज्ञानेश्वर म्हणजे माऊली आणि तुकोबारायांच्या पालख्या या आषाढी वारीचं आकर्षण असतात. संत तुकाराम महाराज यांच्या 334 पालखीचं प्रस्थान झालेलं आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी देहूमध्ये जमलेले. आज सकाळपासूनच देहूमध्ये लगबग पाहायला मिळते आहे. शिळामंदिरामध्ये पूजा झाली, त्यानंतर भजन कीर्तन झालं. हे सगळे वारकरी पादुकांचं पूजन घेतात आणि करतात आणि त्यानंतर देहूतून पंढरपूरकडे जाण्यासाठी तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान ठेवते. या पालखीनं प्रस्थान ठेवलेलं आहे आणि तेव्हा नमस्कार करताना हजारो वारकरी त्या ठिकाणी सहभागी झाले. त्या पालखी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांचा हा मेळा सगळा आता तुकाराम महाराजांची पालखी घेऊन आणि विठ्ठल नामाच्या गजरामध्ये दंग होऊन पंढरपूरकडे निघेल. इथून पुढचे 21 दिवस पालखीसह हे सगळे वारकरी चालत पायी, कुणाच्या पायात चप्पल असते कुणाच्या पायात नसते, अनवाणी पंढरपूरकडे कडे प्रस्थान ठेवतात. तेव्हाची ही दृश्य आपण बघतो आहोत. देहूमधून पालखीनं प्रस्थान ठेवलेला ही वेळापूर्वीची पालखीनं प्रस्थान ठेवण्यापूर्वी खासदार श्रीरंग बारणे यांनी वारकऱ्यांसोबत फुगडी खेळून आपला आनंद व्यक्त केला. खासदार श्रीरंग बारणे हे तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी देहूमध्ये आलेले होते. देहूतून आज पालखीचं प्रस्थान असेल आणि त्यानंतर उद्या आळंदीतून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान असेल. ही पालखीनं प्रस्थान ठेवण्यापूर्वीची दृश्य आहेत. सगळे वारकरी हे विठूनामाच्या गजरामध्ये दंग झालेले होते. ज्ञानोबा माऊली तुकारामाचा एकच जयघोष देहूमध्ये ऐकायला बघायला पाहायला मिळत होता. ते वारकरी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य एक स्मितहास्य आहे कारण ही पालखी आता पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. तुकाराम महाराजांच्या पादुका आपल्याला बघायला मिळत आहेत. महाराजांची पालखी घेऊन आता सगळे वारकरी पंढरपुराकडे निघालेले आहेत. तर लोकसभेला यश मिळेल अशी माझी अपेक्षा नव्हती, मात्र विधानसभेला नागरिकांनी बदल करायला हवा असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, तरुण नेते खरं तर ज्यांची चर्चा आहे सगळीकडे, असे रोहित पवार ज्यांनी आज देहूमध्ये हजेरी लावली आणि तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्याशी एक्सक्लुसिव्हली संवाद साधला आमचे प्रतिनिधी गोविंद बाकडे. जगद्गुरु तुकोबारायांच्या पालखीचं प्रस्थान आज होत आहे आणि जर बघितलं तर भक्तीचा मेळा इथे फुललेला आहे आणि लाखो वारकरी दाखल झालेत. अर्थातच तुकाराम महाराजांचं दर्शन घेण्यासाठी राजकीय मंडळी सुद्धा येतात आणि रोहित पवार सगळ्यात चर्चेत असलेलं नाव ते सुद्धा इकडे दर्शनाला आलेत. जगद्गुरु त्यांना म्हटलं जाते, तुकाराम महाराजांना, त्यांच्याकडनं सगळेजण काहीतरी शिकतात. तुम्हाला काय त्यांचं महत्त्वाचं शिकवण वाटते या क्षणी, काय तुमचे भाव आहे? नाही, सगळ्यात महत्त्वाचं शिकवण तुकोबारायांची पण आहे आणि तसं बघितलं सर्व संत जे आपल्या सर्वांना देतात ते म्हणजे एकतेची शिकवण. कुठल्याही प्रकारचा भेदभाव या समाजामध्ये करून चालत नाही. जर कोणालाही मदत लागली तर एकमेकाला मदत ही करावी लागेल. आणि हे बघत असताना आज युवकांमध्ये फिरत असताना मला असं वाटतं की हा जो संदेश आहे जो संतांनी आपल्याला दिला तो युवकांपर्यंत कसा पोहोचेल आणि आपण सर्वजण एकीली आपले सर्वांच्या समोर असणारे प्रश्न अडचणी ते कसे सोडवता येईल हे मी खरं तर बघत असतो. आणि नक्कीच या परिसरामध्ये आल्यानंतर ती प्रेरणा ही आम्हा सर्वांना मिळत असते. अर्थातच प्रेरणा आहेच, पण दादा जर बघितलं तर राज्यावर दुष्काळाचं सावट आहे. काय मागणं मागताय तुम्ही महाराजांच्या चरणी या वारणीनिमित्तानं? एक तर पाऊस लवकरात लवकर येऊ दे, तसाही उशीर झालाय, आणि जास्तीत जास्त जसं शेतकऱ्याला लागेल तसं तो पडू दे. कारण आज आपण ग्रामीण भागातली परिस्थिती बघितली, दुष्काळामध्ये अतिशय वाईट परिस्थिती आहे. आज प्यायलासुद्धा पाणी नाही, त्यामुळे येणारा पाऊस हा लवकर होणं अतिशय महत्त्वाचं आहे. शेतकऱ्यांसाठी मजुरासाठी महत्त्वाचं आहेच, पण आपण देशाची राज्याची अर्थकारण जर बघितलं तर त्यालाही खरं तर तो महत्त्वाचा. त्यामुळे मी आज इथे आल्यानंतर एकच ईश्वरचरणी प्रार्थना करतो की पाऊस हा लवकर आणि जास्तीत जास्त पडू दे. खरं तर राजकीयदृष्ट्या काय मागणी असणार आहे? लोकसभेला संधी आवश्यक होती पण ती काही कारणाने मिळू शकली नाही. विधानसभा तुमच्या समोर आहे, काय अपेक्षा व्यक्त करणार आहे? नाही, लोकसभेचा अपेक्षेबद्दल तुम्ही सांगितलं, माझी वैयक्तिक कुठलीही अपेक्षा नव्हती, पण ही अपेक्षा होती की लोकांची सत्ता ही आली पाहिजे. पण ठीक आहे, ती होऊ शकलं नाही, लोकांनी BJP ला पाठिंबा दिला. पण येत्या काळामध्ये नक्कीच राज्यामध्ये सत्ता बदल होईल आणि लोकांच्या विचाराची म्हणजे आघाडीची सरकार ही येईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. ही अपेक्षा व्यक्त करत या वारीचं दर्शन घेत आणि वारकऱ्यांना शुभेच्छा देत असे अनेक मंडळी इथे दरवर्षी दाखल होतात आणि खरं तर हाच या सोहळ्याचा एक उच्चबिंदू असतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
प्रतिन सचिन हंता देसा, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, देहू। जाय जाय तू पंढरी, होय होय वारकरी, सांडोनिया वाळवंट, काय इच्छिसी वैकुंठ। खांद्या पताकांचे भार, तुळसी माळा आणि अबीर, साधू संतांच्या दाटणी, तुका घाल लोटांगणी। अत्यंत सुंदर आणि विलोभनीय अशी दृश्य, तुकाराम महाराजांची पालखी देहूकडे प्रस्थान ठेवते आहे, पंढरपूरकडे प्रस्थान ठेवते आहे। ही देहूतली दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत। सगळे वारकरी ही देहूतून तुकाराम महाराजांची पालखी घेऊन आता पंढरपूरकडे निघतील। इथून पुढचे 21 दिवस हे सगळे वारकरी प्रवास करणार आहेत पंढरपूरसाठी। रामचंद्र देखणे संत साहित्याचे अभ्यासक आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। देखणे सर, तुम्ही हा जो आजचा दिनविशेष आहे, आजचा हा जो देहूतला सोहळा आहे, त्याच्याविषयी काय सांगाल? तुकाराम महाराजांची पालखी घेऊन हे सगळे वारकरी पुढचे 21 दिवस पंढरपूरकडे चालायला लागणार आहेत, प्रवास करणार आहेत पंढरपूरसाठी, आणि विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठीचा हा प्रवास आहे, कसं बघता तुम्ही या सगळ्याकडे? तुकोबारायांचं आणि विठ्ठलाचं नातं काही वेगळंच होतं। तुकोबारायांच्या अभंगातून त्यांनी फार सुंदर वर्णन केलंय, विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उच्चारा, विठ्ठल अवघ्या भांडवला, विठ्ठल बोला विठ्ठल। आणि असं म्हणत म्हणत तुकोबारायांच्या घरी घरामध्ये विठ्ठल भक्तीची परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेली होती। विशंभर बाबा हे तुकाराम महाराजांच्या घराण्याचे मूळ पुरुष, ते तुकाराम महाराजांच्या पासूनच्या 8व्या पिढीचे ते वंशज होते। म्हणजे तुकाराम महाराज हे त्यांच्यापासूनच्या 8व्या पिढीचे वंशज होते। तर विश्वंभर बाबा दर 15 दिवसाला एकादशीला पंढरपूरला जात असत असा उल्लेख आहे। आणि विश्वंभर बाबांनी सुरू केलेली परंपरा तुकोबारायांचे वडील गोलोबांपर्यंत चालू होती। गोलोबांनी ती 40 वर्ष वारी केलेली आहे। म्हणजे महिपतीने लिहिलेल्या ग्रंथामध्ये असं म्हटलंय, 40 वर्षे ते भवसरी केली पंढरीची वारी। आणि मग पुढे तुकाराम महाराज ती वारी करू लागले आणि पंढरीच्या वारीची अभिमानाने पताका खांद्यावर मिरवीत मिरवीत ते जायला लागले। म्हणजे पंढरीची वारी आहे माझे घरी, आणिक न करी तीर्थ व्रत, व्रत एकादशी करीन उपवासी, गाईन अहर्निशी मुखी नाम। पंढरीची वारी माझ्या घरी आहे याची तुकोबारायांना अतिशय अभिमान होता त्या गोष्टीचा। आणि मग तुकाराम महाराज आपल्या सगळ्या टाळकरांनी घेऊन पहिल्यांदा वद्य एकादशीला आळंदीला घे असत आणि नंतर संपूर्ण टाळकरांना घेऊन ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका घेऊन ते पंढरपूरला प्रस्थान करत असत। आता आजचा दिवस जो आहे तो पुढे असे झालं की तुकोबारायांच्या पर्यंत ती झाल्यानंतर तुकोबारायांच्या वैकुंठ गमनानंतर त्यांनी कान्होबा यांच्याकडे वारीची परंपरा सोपवली, त्यांचे बंधू कान्होबा। आणि कान्होबांनी नंतर नारायण बाबांकडे दिंडीची सगळी जबाबदारी सोपवली आणि आज जो आपल्याला सुंदर सोहळा दिसतोय तो तुकोबारायांचे चिरंजीव नारायण बाबा यांच्यापासून त्यांनी तो सुरू केला। त्यांनी तुकाराम महाराजांच्या आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका एकाच पालखीत घालून ज्ञानोबा तुकोबा असं भजन, तुकारामाचं भजन करीत आषाढी पंढरपूर महाराज परंपरा। रामचंद्र देखणे आपल्यासोबत होते संत साहित्याचे अभ्यासक, केव्हापासून ही पालखीची परंपरा सुरू झाली याविषयी ते सांगत होते। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे देहूमधला हा सगळा सोहळा स्वतः अनुभवत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण ही सगळी दृश्य बघतो आहोत। चंद्रकांत, काय वातावरण देहूमध्ये आता पालखीनं प्रस्थान ठेवलेलं आहे? सुवर्ण, आपण मी आता तुला थेट दृश्यच दाखवतो। हे बघ, आत्ता पालखी एकदम मंदिराच्या तिथे आहे। मंदिराच्या थोड्या वेळेने प्रदक्षिणा घातल्यानंतर पालखी नंतर मंदिराबाहेर जाऊन इनामदार वाड्यात मुक्कामाला जाईल। पण तत्पूर्वी या मंदिरामध्ये सगळे वारकरी, सगळी मांदियाळी साधू संतांची इथं सगळे आध्यात्मिक खेळ खेळतील, फुगड्या खेळतील, पखवाजाची जुगलबंदी होईल। आणि या सगळा सोहळा नेमका कसा रंगतो या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत तुकोबारायांचे थेट 10व्या वंशज हबाबा महाराज अशोक मोरे आहेत। मोरे सर, मला सांगा हा सोहळ्यांचं वर्णन तुम्ही कसं करा? ऐसा सांडोनी सोहळा अंबिकापडे निराळा। जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थांचे पालखी सोहळा प्रमुख माजी विश्वस्त हरिभक्तपरायण अशोक महाराज मोरे बोलतो। हा सोहळा म्हणजे स्वर्गाहून प्रिय आहे। आज या ठिकाणी लाखो भावी भक्त या ठिकाणी जमलेले आहेत आणि हा सोहळा म्हणजे नेत्रदीयक सोहळा आहे। आणि या सोहळ्याच्या वैशिष्ट्यमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जेवढे आपल्या सोहळ्याचे वैभव अलंकार या दिंड्या ह्या सोहळ्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत। आणि हा सोहळा म्हणजे बघितल्यानंतर खरंच डोळ्याची नेत्र घेऊन पारणे फेडेल असा हा सोहळा आहे। असं आपल्या ठिकाणी प्रस्थान झालेलं आहे। प्रस्थान होऊन आपल्या दिंडीतले सगळे दिंडीकरी, त्याचप्रमाणे फडकरी, त्याचप्रमाणे आपले हरकरी, ही सगळी मंडळी आज दिंडीच्या माथोरामध्ये आज उभी आहेत आणि प्रदक्षिणा मारून या ठिकाणी आपले पाऊल खेळत आहेत।
मनोरंजत आहेत. पालखीच्या पुढे असा हा आनंदाचा सोहळा, आनंदाचे धोई, आनंदाचे अंग, आनंद रंग, आनंदाचे असं आनंदमय वातावरण या ठिकाणी आहे. हा आनंदमय वातावरणामध्ये आज सगळा वारकरी आणि दुमदुमली पंढर त्याप्रमाणे दुमदुमली देहूनगरी आज या ठिकाणी आपलेली झालेली आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आज प्रस्थान सोहळा विसावून झालेला आहे आणि पालखी आता महाद्वाराच्या दरवाजात आहे आणि ती पुढे आपल्या पहिल्या मुक्कामात नंदनवाड्यामध्ये काही अवधीमध्येच प्रस्थान करेल. दुष्काळाचं काही सावट आहे वारेवर यंदा या ठिकाणी तरी असं वातावरण दिसत नाही, कारण का आज जो वातावरण तयार झालेलं आहे नक्की ते नेत्रदीपक आहेत आणि महाराजांनी त्या ठिकाणी त्या वातावरणाला पोषक वातावरण करून वारकऱ्यांचा आनंद वाढवलेला आहे असं या ठिकाणी वातावरण दिसत आहे. सुवर्ण तू बघशील इथं ढगही भरून आलेले, म्हणजे थोडक्यात वरुणराजाही तुकोबारांच्या पालखीच्या स्वागतासाठी थोड्याच वेळात इथं कधीही बरसू शकतो, त्यामुळे वारकऱ्यांचा आनंद हे वातावरण आणखीनच उत्साही होऊन जाईल आणि हे सगळे खेळ तू तू पाहू शकतेस. कशा पण आता आपण हे मनोरा बघतोय कशा पद्धतीने हे आता वारकरी बघ ते बघ, आता वरती मनोरा चढून आता ही पखवाज जुगलबंदी सुरू झालेली आहे. ही जुगलबंदी सगळं अगदी अक्षरशः दृश्य जे डोळ्यांचं पारणं फेडणार असतं. आपण जे शब्द वापरताय अक्षरशः तसंच दृश्य आहे, डोळ्यांचं पारणं फेडणार असं दृश्य आहे. चंद्रकांत, मी आपल्याला विनंती करेन आपण असेच आमच्या संपर्कात राहा. देहू मधली ही सगळी दृश्य आपण बघतो आहोत. पालखीनं प्रस्थान ठेवलेलं आहे, पालखी आता या मंदिराला प्रदक्षिणा घालेल. तुकाराम महाराजांची ही पालखी आहे आणि तिथून पुढे वेगवेगळे खेळ खेळल्यानंतर पंढरपूरकडे प्रस्थान ठेवेल ही पालखी. आपण ही थेट दृश्य हा सगळा सोहळा बघूया, मात्र एक छोटासा ब्रेक पहा फक्त News18 लोकमत. विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ या सगळ्या वारकऱ्यांमध्ये बघायला मिळते आणि वेगवेगळ्या शहरांमधून वेगवेगळ्या संतांच्या पालख्या आणि त्या पालख्यांसोबतचे हजारो वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवतात. देहूमधली ही दृश्य आहेत. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत, हा जो सगळा सोहळा आहे अवर्णनीय असा सोहळा आपल्या प्रेक्षकांना बघायला मिळतो आहे. जे आज देहूमध्ये जाऊ शकले नाहीत, तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेऊ शकले नाहीत, ते आज ही दृश्य बघू शकतायत, अनुभवू शकतायत हा सोहळा. काय सांगशील, आज सकाळपासून कसं वातावरण होतं, काय काय प्रस्थान सोहळ्याच्या आधी कार्यक्रम होता? सोर्णा, आज सकाळपासून देहू नगरीमध्ये वारकऱ्यांचं अगदी उत्साह शिगेला पोहोचलेला आहे. पालखी आता मंदिरात आहे, प्रदक्षिणा झाल्यानंतर ही पालखी मंदिराबाहेर जाऊन इनामदारवाड्यात आजोळी मुक्कामी जाईल. ह्या सगळं आजचा दिवसभराचा एकदम हे दिनक्रम कसा होता या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत थेट पालखी सोहळा प्रमुखच आहेत. मोरे साहेब, मला सांगा आजचा नेमकी पालखी हा सोहळा कुठल्या पॉइंटला आहे आणि तिथून पुढे त्याचं मार्गक्रमण कसं असेल? हॅलो, मी विश्वस्त विशाल महाराज मोरे. आत्ता पालखी प्रस्थान बरोबर 2:30 होऊन आत्ता पालखी बाहेर येऊन प्रदक्षिणा मारून इनामदार वाड्यात पहिल्या मुक्कामासाठी जाईल. इथून पुढे साधारण इनामदार वाड्यात त्याच्या आधी इनामदार वाड्यात जायला अजून कमीत कमी 2 ते 2:30 जातील. तुकारामांची पालखी सोहळ्याची परंपरा नेमकी काय आहे जरा प्रेक्षकांना सांगा. तुकाराम महाराजांची पालखी सोहळ्याची परंपरा इसवी सन 1200 ला आमचे मूळ पुरुष विश्वंभर महाराज देहूमध्ये आले. तिथून पुढे ही परंपरा पालखी सोहळ्याची अखंड आजपर्यंत चालू आहे. साधारण मधी काही खंड आला, कधी काही एकदम पालखी व्यवस्थित सुरू होते, कुठं काही अनुभव सांगाल तुम्ही एवढी वर्ष पालखीचं सोहळ्याचं प्रमुख पद सांभाळता? मी या वर्षी प्रथम विश्वस्त आलेलो आहे आणि पालखी सोहळा जेव्हापासून चालू झालाय तोपर्यंत आज सगळ्यात अखंड चालू आहे. आमचे मोठे बंधू जे माझे विश्वस्त आहेत पालखी सोहळा प्रमुख, त्यांनी पण पद भूषवलेलं आहे, ते पण याबद्दल सांगू शकतात, पण आजपर्यंत पालखी सोहळ्यामध्ये खंड पडलेला नाही. सुवर्ण, मी आपल्याला सगळ्या प्रेक्षकांना उत्सुकता आहे की तुकोबारांचं वंशज तुकाराम महाराजांच्या पालखीनं देहू मधून प्रस्थान ठेवलेलं आहे. पंढरपूरकडे ही पालखी रवाना होईल. अनेक वारकरी या पालखी सोबत आहेत. विठ्ठल विठ्ठुनामाचा गजर आणि ज्ञानोबा माऊलींचा गजर, तुकाराम महाराजांचा गजर सध्या सुरू आहे. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे देहूतून आपल्या संपर्कात आहेत. चंद्रकांत, काय सांगशील, किती वेळ अजून लागू शकतो या मंदिरातून बाहेर येण्यासाठी तुकाराम महाराजांची पालखी आणि तिथून पुढे इनामदार वाड्यासाठी? साधारण ही पालखी मंदिरातून प्रदक्षिणा घालून बाहेर गेल्याला किमान अजून अर्धा तास तरी लागेल.
कारण या दरम्यान सगळे वारकरी पालखीचं दर्शन घेत आहेत, त्यानंतर सगळे माऊली खेळ खेळत आहेत. पण त्याआधी आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा आठवण करून घ्यायत की ही सगळी तुकोबारायांची पालखी जी आहे तिला किमान 350 वर्षांची परंपरा, 329 वर्षांची परंपरा आहे. या दिंडीमध्ये साधारण 323 दिंड्या या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात. काही रथाच्या पुढे असतात, काही रथाच्या मागे असतात. आणि हे सगळा सोहळा साधारण 22 दिवस देहूपासून थेट पंढरपुरापर्यंत पायी चालत जातो. आणि हे तुकोबारायांच्या पालखीचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे, तुकोबारायांची कधी सुरू झाली, कसं सुरू, परंपरा कशी आहे, या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत स्वतः तुकाराम महाराजांचे थेट 10व्या वंशज मोरे महाराज आहेत. मोरे महाराज, मला तुम्ही सांगा हे तुकाराम महाराजांची वंशावळ नेमकी प्रेक्षकांना तुम्ही कसं समजून सांगाल, वारकऱ्यांना विशेषतः. तुकोबारायांचे मूळ पुरुष म्हणजे विश्वंभर महाराज. विश्वंभर महाराजांनी त्यापासून आजतक आहेत जो पालखी सोहळा चालवला आहे, त्यावेळेस अखंड वारीतल्या सोहळ्यातलं हे आमची 10वी पिढी आहे. हे 10वी पिढीमध्ये आज आम्ही या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांच्या वंशज म्हणून या पालखी सोहळ्यामध्ये आणि या महाराजांच्या कुळामध्ये जन्म घेतल्यामुळं पवित्र ते कुळ पावन जिथे हरिताचा असं जन्म घेतली अशा पवित्र कुळात आमचा जन्म झालेला आहे. त्यामुळं शुद्ध बिजापुटी फळे रसाळ गोमटी असं आमचं भूतच पहिलं सूळ असल्यामुळं हे आमच्या अंतकरणामध्ये रोमारोमामध्ये रक्तारक्तामध्ये हा सांप्रदाय मार्गाचा वसा आणि वारसा जपलेला आहे, तो अखंड आहे. माझ्या वडिलांची मिळाशी की देवा तुझी चरण देवा पांडुरंग. वडिलांनी संत तुकाराम महाराज संस्थांमध्ये अखंड 40 वर्ष सेवा करून त्या सोहळ्यामध्ये जे वैभव वाढवलेलं आहे त्या सोहळ्याच्या वैभवावरती आज हा अखंड सोहळा अविरत चालू आहे. आणि हा असं जो जेवपर्यंत चंद्रचुरी आहे तोपर्यंत असा अविरत चालू राहणार अशी सोहळ्याची ह्याची जी संकल्पना आहे. आणि या सोहळ्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं येणारे भाविक भक्त म्हणजे आमच्या सोहळ्याचे वैभव अलंकार या दिंड्यामध्ये आहेत. आमच्या सोहळ्यामध्ये पुढे 330 दिंड्या आहेत आणि ते 323 दिंड्यामध्ये आमच्या सोहळ्यामध्ये पुढल्या अग्रभागी रथाच्या पुढे 27 दिंड्या आहेत आणि त्याच्या पाठीमागे बाकीच्या राहिलेल्या दिंड्या आहेत. या सगळ्या वारकऱ्यांच्या भावना उचंबळून आलेल्या आहेत. आज देहूमधले सगळे वारकरी आज विठूनामाचा गजर करत आहेत आणि पुढचे 21 दिवस ते पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवणार आहेत. चालत त्यांचा हा प्रवास असणार आहे. तुकाराम महाराजांची जी पालखी आहे त्याचा पहिला जो थांब आहे तो इनामदार वाड्यामध्ये असेल आणि याविषयीचे सगळे विशेष आपण आज जाणून घेऊया. आत्ता मात्र इथंच थांबतोय. पहा फक्त News18 लोकमत.